जर चांगला पावसाळा झाला असता तर शेतकऱ्यांना जे मूंग उडीद तूर चवळी जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांचा जो खर्च आहे तो खर्च निघतो, पण यावर्षी तो खर्चच निघणार नाही आहे, कारण की मूग उडीद हे उत्पन्न येण्यासारखंच नाही आहे कमी पावसामुळे, तर शेतकऱ्यांना खूप अडचण येणार आहे। कारण की जो मूग उडीद हे उत्पन्न जे असतं, जे शेतकरी मूग उडीद पिकल्यानंतर बाकी घरासाठी ठेवतो, बाकी बाजारात विक्रीसाठी घेऊन जातो, पण यावर्षी विक्रीसाठी घेऊन जाण्यासारखं काही आहेच नाही, म्हणून शेतकरी खूप अडचणीत येणार आहे। जो कपाशीचा फवारणीचा खतांचा जो खर्च आहे तो खर्च बऱ्या प्रमाणात मूग उडीद या उत्पन्नावर अवलंबून असतो शेतकरी, की या मूग उत्पन्न आल्यावर निघेल, पण ते उत्पन्नच नाही आहे, म्हणून शेतकरी खूप अडचणीत येणार आहे यावर्षी। जळगाव जिल्ह्यामध्ये मुगाची पेरणी जवळपास 21,800 हेक्टरवर झालेली आहे, उडदाची सुद्धा पेरणी जवळपास 20,500 हेक्टरवर झालेली आहे, आणि तुरीची पेरणी 11,500 हेक्टरवर झालेली आहे। असं साधारणतः 78% पेरणी ही तिन्ही पिकांची झालेली आहे, म्हणजे साधारणतः अजून तरी एक 10-20,000 हेक्टर पेरणी दोन्ही तिन्ही पिकांमध्ये वाढली असते तर निश्चित चांगलं झालं असतं, कारण कडधान्याला भाव नेहमी टिकून राहतात आणि त्याला चांगले भावसुद्धा मिळत असतात, आणि यानंतर जे काय आपण पीक घेतो ज्याला आपण बेवड म्हणतो ते पीकसुद्धा निश्चितपणे चांगलं येत असतं। तर शेतकरी बंधूंना माझी आता विनंती राहील की आता किडींचा प्रकोप निश्चित वाढण्याची शक्यता आहे, कारण किडी आता येतीलच, आणि त्यामध्ये आपण युरियासारख्या खताची मात्रा आपण जास्त देत असल्यामुळे आपल्या पिकांची वाढ विनाकारण वाढ होते, आणि त्यावर मग पुन्हा पानं लुसलुसीत झाल्यामुळे रस असणाऱ्या किडी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये येतात, मग पुन्हा आपण फवारणीसाठी पुन्हा आपण भारी भारी औषध वापरतो, आणि एकूण एकंदरीत आपण आपला शेतीवरचा खर्च आपण वाढवत राहतो। तर माझी शेतकरी बंधूंना विनंती हीच असेल की आपण युरियासारखं खतं जर कमीत कमी वापरलं तर फार चांगलं होतं।